नमस्कार. आपण या ठिकाणी मेजरमेंट या टॉपिकमधला किलो लेंथमधला सेंटीमीटर मिलीमीटर बघितलेलं आहे, मीटर सेंटीमीटर बघितलंय, किलोमीटर मीटर बघितलंय, त्याच्यानंतर किलोग्रॅम ग्रॅम आपण कन्वर्ट करून झालेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे किलोग्रॅम ग्रॅममधलंच या ठिकाणी क्वार्टर किलोग्रॅम, हाफ किलोग्रॅम आणि थ्री क्वार्टर किलोग्रॅम हे आपल्याला बघायचं, बरोबर आहे. आता पहिल्या त्या ठिकाणी फिगर ड्रॉ करून घेतली. इथे पहिल्यांदा दिले 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. काय लिहिलंय मी, 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम, बरोबर आहे. क्वार्टर, हाफ आणि थ्री क्वार्टर आपण बघितलेले आहे, म्हणजेच आपण मेजरमेंट पासून, म्हणजेच आपलं टाइम मेजरमेंट बघितलंय, तिथपासून आपण क्वार्टर हाफ बघितलेलं आहे. म्हणजे क्वार्टर म्हणजे काय, हाफ म्हणजे काय, थ्री क्वार्टर म्हणजे काय, आपल्याला माहिती, बरोबर आहे. आता या ठिकाणी बघूया 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम, बरोबर आहे. 1000 ग्रॅम म्हटल्यानंतर या 1000 ग्रॅमचे मी 4 इक्वल पार्ट्स केले. किती इक्वल पार्ट्स केले, 4 इक्वल पार्ट्स केले. आणि त्या 4 इक्वल पार्ट्स पैकी 1 पार्ट मी या ठिकाणी बदल केलाय. 1 पार्ट म्हणजे 1/4, त्यालाच आपण काय म्हणतो, क्वार्टर. काय म्हणतो, क्वार्टर पार्ट, बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, 1/4 या ठिकाणी केलेला आहे. या 1000 चे जर मी 4 इक्वल पार्ट्स केले तर 4 इक्वल पार्ट्स मध्ये या ठिकाणी 1 पार्ट येतो 250 चा. या ठिकाणी 250 या ठिकाणी आलेले, बरोबर आहे. 250 या ठिकाणी लक्षात घ्या. आपण 250 तुम्ही म्हणा डायरेक्ट कसं येतं, आपण मीटर सेंटीमीटर बघितलं की क्वार्टर पार्ट म्हणजे 25, आपण 0 वाढलं तर 0 लिहायचं, सोपी पद्धत आहे. म्हणजे काय करणार आहे, 250 आलं क्वार्टर पार्ट, म्हणजे त्या ठिकाणी बघा क्वार्टर किलोग्रॅम, क्वार्टर किलोग्रॅम म्हणजे त्याला काय म्हणायचं, 250 ग्रॅम. येतं लक्षात, 250 ग्रॅम हे आपल्याला झालेलं आहे, म्हणून मी जास्त एक्सप्लेन करणार नाही. 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅमचे आपण 4 इक्वल पार्ट्स केले तर 1 पार्ट येतो 250 चा, बरोबर आहे. 250, 1 पार्ट म्हणजे काय सांगितलं, क्वार्टर पार्ट, बरोबर आहे. क्वार्टर पार्ट म्हणजे क्वार्टर किलोग्रॅम, क्वार्टर किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम आले, 250. आता फॉर एक्झाम्पल मध्ये, या ठिकाणी एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा विचारला जातो, या ठिकाणी 1 1/4 किलोग्रॅम, 1 1/4 किलोग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम, बरोबर आहे. 1 अँड काय आलं, क्वार्टर किलोग्रॅम म्हणजे 250 ग्रॅम, बरोबर आहे. या ठिकाणी अँडच्या ठिकाणी प्लस टाकतो, म्हणजे तुमच्या लक्षात येणार, 1 म्हणजेच 1 आला, क्वार्टर किलोग्रॅम 250, याचे दोघांचे ग्रॅम म्हटलंय. 1 किलोग्रॅमचे ग्रॅम किती, 1000 प्लस 250 म्हणजे 1 1/4 किलोग्रॅम इज इक्वल टू 1250 ग्रॅम. आलं लक्ष, पुढे जाऊया आपण 2 1/4 किलोग्रॅम. 2 म्हणजे त्या ठिकाणी आहे कसं नंबर द्यायचा, 2, अँड च्या ठिकाणी प्लस देऊया. क्वार्टर किलोग्रॅम किती लिहिणार आपण, 250 ग्रॅम, बरोबर आहे. 2 किलोग्रॅम अँड 250, 2 किलोग्रॅमचे ग्रॅम 2000 प्लस 250, 2250 ग्रॅम, म्हणजेच 2 किलोग्रॅम क्वार्टर किलोग्रॅम इज इक्वल टू 2250 ग्रॅम. येतं लक्षात. पुढे जाऊया आपण 4 1/4 किलोग्रॅम. आता तुम्हाला इथे लक्षात आलं असेल दोन्ही ठिकाणी, क्वार्टर किलोग्रॅम मीन्स 250 ग्रॅम. येतं लक्षात. आता या ठिकाणी जो नंबर असेल तोच आपल्याला नंबर लिहायचा. या ठिकाणी 4 म्हणजे 4 लिहिला, अँडच्या ठिकाणी प्लस लिहिला, तर प्लस का लिहिलं, तर मला ग्रॅम लिहायचे, म्हणून मी अँडच्या ठिकाणी प्लस केलं. म्हणजे हे 4 किलोग्रॅमचे ग्रॅम आणि हे क्वार्टर किलोग्रॅमचे ग्रॅम जॉईन करायचे, एकत्र करायचे, म्हणून त्या ठिकाणी प्लस का. 4 किलोग्रॅम अँड क्वार्टर किलोग्रॅम, क्वार्टर किलोग्रॅम मीन्स 250, 4 किलोग्रॅमचे ग्रॅम आले 4000, 1 किलोग्रॅम इज 1000, 4 किलोग्रॅम इज 4000, 4000 प्लस 250, 4250 ग्रॅम. येतं लक्षात. पुढे जाऊया 7 1/4 किलोग्रॅम. ही उदाहरणं जास्त घेतो त्याचं कारण आपण व्हिडिओ बघितल्यानंतर ही उदाहरणं लिहून घ्यायची अशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची. 7 1/2 मीन्स 7 1/4 किलोग्रॅम मीन्स 250 ग्रॅम, 7250. लगेच सांगता आलं पाहिजे 7250 ग्रॅम. येतं लक्षात. म्हणजे क्वार्टर किलोग्रॅम म्हणजे किती झाले, 250. लक्षात ठेवायचे, क्वार्टर किलोग्रॅम आलं रे आले की आपल्याला काय लिहायचे, 250. येतं लक्षात. आता पुढे जाऊया आपण, 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. आता हाफ किलोग्रॅम म्हणजे काय, आता बघा, या किलोग्रॅमचे मी
तुम्ही म्हणाल इथे 4 4 इक्वल पार्ट्स केले इथे 2 इक्वल पार्ट्स आले हाफ म्हणजे काय कुठल्याही आकृतीचा कुठल्याही फिगरचा हाफ भाग अर्धा भाग मग या ठिकाणी मी जर 4 इक्वल पार्ट्स केले तर 4 इक्वल पार्ट्स पैकी किती करणार आहे 2 इक्वल पार्ट्स 2 5 कलर तर बरोबर आहे मग मी काय केले या ठिकाणी जरी असं केलं तर त्याचा आंसर काय तर 1/2 येणार बरोबर आहे 2 इक्वल 4 इक्वल पार्ट्स पैकी 2 पार्ट्स म्हणजे 2 1 2 2 4 जा 2 2 जा 4 म्हणजे 1/2 येते म्हणून या ठिकाणी डायरेक्ट 2 पार्ट्स केले येते लक्षात पण या ठिकाणी बघा 1 2 इक्वल पार्ट्स केले त्या 2 इक्वल पार्ट्स पैकी 1 पार्ट मी कलर केला म्हणजे हा 2 पैकी 1 भाग बरोबर आहे 2 भागातला 1 भाग म्हणजे अर्धा भाग मी या ठिकाणी कलर केला येते लक्षात 1/2 म्हणजे काय या ठिकाणी 1 किलोग्राम इज इक्वल 1000 ग्रॅम हा अर्धा भाग आपण केला काय येणार आहे 500 ग्रॅम 500 ग्रॅम येते लक्षात 500 ग्रॅम या ठिकाणी आता आपण म्हणायचं हाफ काय म्हणायचं हाफ किलोग्राम हाफ किलोग्राम मींस 500 ग्रॅम येते लक्षात 1 किलोग्राम ची ग्रॅम किती होतात 1000 मग हाफ ची किती होणार आहे 500 ग्रॅम येते लक्षात या ठिकाणी 500 आणि 500 किती झाले टोटल 1000 बरोबर आहे आता या ठिकाणी बघा उदाहरण कसे येतात 1/2 किलोग्राम 1 आता जसे या पद्धतीने लिहिलं तसे या ठिकाणी लिहिले 1 चे काय येणार तुम्ही 1 प्लस हाफ चे सांगा काय येणार आहे 500 ग्रॅम्स टोटल ग्रॅम्स विचारले काय येणार 1 चे 1000 प्लस 500 1500 ग्रॅम्स म्हणजे 1/2 चे ग्रॅम झाले 1500 पुढे जाऊया आपण 3/2 केजी 3 केजी म्हणजे किलोग्राम 3 चे काय काय येणार तुम्ही 3 अँड च्या ठिकाणी प्लस 1/2 केजी चे किती येणार आहे 500 म्हणजे 3500 आंसर आलेले आहे 3500 ग्रॅम्स पुढे जाऊया आपण 4/2 किलोग्राम काय येणार तुम्ही या ठिकाणी 4 अँड च्या ठिकाणी प्लस 1/2 किलोग्रॅम चे काय येणार तुम्ही 500 बरोबर आहे किती झाले 4 चे 4000 प्लस 500 4500 ग्रॅम्स येते लक्षात पुढे जाऊया आपण 8/2 किलोग्रॅम 8 किलोग्रॅम चे 8 प्लस 1/2 किलोग्रॅम चे 500 किती येणार 8500 येते लक्षात समजते समजलं 1/2 2/2 3/2 4/2 5/2 जसं हाफ म्हटलं तर काय येणार तुम्ही 500 जो नंबर असेल तो आणि पुढे हाफचे काय येणार तुम्ही 500 हे लक्षात ठेवायचं हाफचे 500 आणि जो नंबर असेल तो पुढे याला लिहायचा आहे येतं लक्षात समजलं इथपर्यंत पुढे जाऊया आपण आता 3 क्वार्टर मींस 750 ग्रॅम या ठिकाणी लिहून ठेवलं उदाहरण आता तुम्हाला काय लिहिलं 750 ग्रॅम काय लिहिलं या ठिकाणी लक्षात ठेवा या ठिकाणी 3 क्वार्टर या ठिकाणी 750 ग्रॅम म्हणजे कसे बघा क्वार्टर किलोग्रॅमचे आपण काय लिहिणार 250 250 250 अँड 250 बरोबर आहे 1000 चे आपण 4 इक्वल पार्ट्स केले तर 4 इक्वल पार्ट मध्ये 1 पार्ट मध्ये 250 250 250 250 बरोबर आहे 3 क्वार्टर 3 क्वार्टर मींस हा 1 क्वार्टर आला हा सेकंड आला आणि हा थर्ड आला म्हणजे 250 250 250 किती झाले 700 बरोबर आहे 700 काय केलं किलोग्रॅम मींस 750 ग्रॅम झाले बरोबर आहे म्हणजे 3 क्वार्टर किलोग्रॅम म्हणजे किती झाले 750 ग्रॅम हे लक्षात ठेवा 750 ग्रॅम येतं लक्षात आता या ठिकाणी बघा 1/3 क्वार्टर किलोग्रॅम 1/3 क्वार्टर किलोग्रॅम 1/3 क्वार्टर किलोग्रॅम 1/3 क्वार्टर किलोग्रॅम म्हणजे काय या ठिकाणी आपण काय लिहिणार आहात 1 लिहिणार आहात आणि या ठिकाणी काय लिहिणार 1/3 क्वार्टर 3 क्वार्टर मींस काय लिहिणार तुम्ही 750 काय लिहिणार आहे 1/1 चे 1000 आणि 750 म्हणजे 1/3 क्वार्टर किलोग्रॅम मींस 1750 ग्रॅम्स पुढे आता बघूया 3/3 क्वार्टर 3/3 क्वार्टर म्हणजे 3 चे किती लिहिणार आहे 3/3 क्वार्टर 3 क्वार्टर चे किती लिहिणार तुम्ही 750 ग्रॅम्स इज इक्वल टू 3 किलोग्रॅम चे किती येणार 3000 3000 प्लस 750 3750 ग्रॅम्स येतं लक्षात अशा पद्धतीने आपल्याला उदाहरणं सोडवायची आहे आता पुढे जाऊया आपण 5/3 क्वार्टर किलोग्रॅम 5 मीन्स
5 and 3 quarter kilogram means 750. 5 kilogram is 5000 plus 750. 5750 grams means 5 and 3 quarter kilogram is 5750 grams. Last आता है लेकिन ये बगा 9 and 3 quarter kilogram. 9 and 3 quarter kilogram. 9 चीज कितने आ रहे 9 plus 3 quarter चे 750. 9 चे 9000 plus 750 में जी का इधर 9750 grams. अच्छा पद्धति ने अपन quarter, half and 3 quarter kilograms of convert gram में दे कसर कराए सो ते अपन बगीचे ला आगे